मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या येत्या काळात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होणार का याची दबक्या आवाजात का होईना महाराष्ट्रभर जोरदार चर्चा आहे. आणि याचं कारण ठरलंय या विषयाभोवतीची वातावरण निर्मिती. आता कुठेतरी सगळे लोक सांगतायत की कदाचित रश्मी ठाकरेजींना भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनवणार आहे, ते तरी जाहीर करा. एकदा ठरलं असं की काही तुमचं ऐकायचं नाही, लोकशाहीत पायाखाली घालायचं. रश्मी वहिनींना सुद्धा करायला हरकत नाही, पण त्यासाठी रश्मी वहिनींना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल. आधी नितेश राणेंचं स्टेटमेंट आलं की रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, आणि त्याचबरोबर नंतर काही दिवसांनी चंद्रकांत पाटलांचं एक सिमिलर स्टेटमेंट आलं. आणि आता तर खुद्द शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असं म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात रश्मी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री किंबहुना पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु त्याचबरोबर रश्मी ठाकरेंचं नेमकं आयुष्य कसं आहे किंवा रश्मी ठाकरेंचं शिवसेनेत स्थान काय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. नमस्कार, मी संकेत तरक, आपण पाहत आहात एबीपी माझाचं वेब एक्सप्लेनर. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीचा असून 80 दशकात त्या पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटल्या. आणि ही भेट घडवून आणली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या थोरल्या भगिनी जय जयवंती ठाकरे यांनी. आता राज ठाकरेंच्या लव्ह स्टोरीमध्ये कितपत कॉन्ट्रीब्युशन आहे हे असं बाहेर कुठेच नाही आहे, परंतु पडद्यामागे का होईना राज ठाकरे यांनी आपल्या दादूला नक्कीच मदत केली असणार. त्या काळी रश्मी ठाकरे या LIC मध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती कामाला होत्या. दरम्यान त्यांची भेट उद्धव ठाकरेंसोबत झाली आणि दोघांच्याही लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते आणि ते स्वतः त्यावेळी चौरंग नावाची एक एजन्सी चालवायचे. असं म्हणतात की या लव्ह स्टोरीला कुठेतरी मातोश्रीवरून थोडाफार विरोध होता. पण सगळं स्थिरस्थावर झालं आणि 1989 साली उद्धव ठाकरे आणि रश्मी यांचा विवाह पार पडला आणि डोंबिवलीच्या रश्मी ठाकरे यांचा वांद्र्यातील मातोश्रीवर वावर सुरू झाला. रश्मी ठाकरे यांचा हा वावर हळूहळू वाढू लागला. या वावराला वाघिणीच्या वावराचं स्वरूप आलं होतं. आज इतकी वर्ष लोटली तरी रश्मी ठाकरे हे कोणत्याही पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती ठळक दिसून येत नाहीत. पण त्या तिकडे खरंच नाही आहेत का? तर नाही. रश्मी ठाकरे यांचं शिवसेनेच्या वाढीसाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर रश्मी ठाकरे यांचं मत शिवसेनेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं मानलं जातं. आदित्य ठाकरेंबाबत सांगायचं झालं तर 2019 साली जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढले होते त्या निर्णयामागे देखील त्यांच्या आईचा म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा वाटा होता. एकदा लोकमतच्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना लग्नाबद्दलचा प्रश्न विचारला होता आणि त्यांनी थेट बोठे आईकडे दाखवलं होतं. त्यामुळे रश्मी ठाकरे यांचा दबदबा हा ठळक दिसून येतो. बरं, 2019 साली जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना सामनाच्या कार्यकारी संपादक पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी संजय राऊत ते पद उत्तमरित्या सांभाळू शकत होते, तरीही रश्मी ठाकरेंना त्या पदावरती आणलं आणि सामनाची धुरा ही रश्मी ठाकरे यांच्या हाती देण्यात आली होती. एकंदरीत काय तर शिवसेनेचा बाण कोणीही मारला तरी त्याचा नेम हा रश्मी ठाकरे ठरवतात. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी रश्मी ठाकरे यांचा त्यांनी धरलेला हात महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. तो फोटो एक गोष्ट ठळक सांगून टाकतो, ती म्हणजे रश्मी ठाकरे ही एक व्यक्ती नसून ही एक अदृश्य शक्ती आहे, शिवसेनेचे निर्णय घेणारी अदृश्य शक्ती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.